दंडवत प्रणाम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या मानवटे या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत काटोल या तीर्थस्थानी, ज्या ठिकाणी श्री चक्रस्वामी यांचे महास्थान किंवा मुख्य स्थान आपण म्हणू शकतो या ठिकाणी आहे। तर आपण आज या स्थान दर्शनाची माहिती घेणार आहोत। त्याआधी आपण हळूहळू या मंदिराच्या परिसरात असलेली छोटी छोटी स्थानं पण सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच त्याबरोबर आपल्याला नागपूर परिसरात असलेली मनसर, रामटेक, डाकराम, भंडारा, मौदा ही जी स्थानं आहे, ही स्थानं जर आपल्याला करायची असेल तर येरला या ठिकाणी पपू परमपूजनीय गोवर्धन दादा अंकुळणीकर यांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून या स्थानाची माहिती घेऊ शकता किंवा स्थानदर्शन ते तुम्हाला घडवू शकतात। त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसत आहे 82 08 45 94 43 या नंबरवरती कॉल करून त्यावरती तुम्ही अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊ शकतात। यानंतर आपण व्हिडिओद्वारे संपूर्ण या ठिकाणी असलेला परिसर या व्हिडिओमध्ये बघणार आहो। त्याच्यानंतर समोर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी अंकुळणीकर दादा जे आहेत, परमपूजनीय गोवर्धन दादा अंकुळणीकर, ते आपल्याला या स्थानाची संपूर्ण माहिती देतील। तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि आवडलास तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री क्षेत्र काटोल या ठिकाणचे हे जे मुख्य स्थान आहे, या ठिकाणी स्वामींचं जे मुकुट आहे ते अतिशय तेजस्वी दिसत आहे। आपण त्याला जवळून बघण्याचा प्रयत्न करूया। अतिशय नक्षीदार असं स्वामींचं जे मुकुट आहे या स्थानी आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर स्वामींच्या या मुख्य स्थानापासून जवळपासचे जे छोटे मोठे स्थानं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघत आहो। त्याचप्रमाणे या स्थानाच्या पुढे आपण जर बघितलं तर जे मंदिराचं जे नवीन बांधकाम आहे ते आपल्याला चालू दिसत आहे। या ठिकाणी मंदिराचं बांधकाम सुरू आहे, अजून बरंचसं काम बाकी आहे, कलरिंग। त्याचप्रमाणे आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा ओटा दिसत आहे, ओट्याचं सुद्धा आपण या ठिकाणी दर्शन घेऊया। त्याच्यानंतर आपण पुढे समोर एक मंदिराचं पुन्हा बांधकाम सुरू आहे ते पण बघून घेऊया। त्या ठिकाणी वरती आपल्याला दिसत आहे की एक व्यक्ती काहीतरी काम करताना मंदिराचं थोडंसं बाकी जे आहे ते आपल्याला दिसत आहे, याच्यासुद्धा आपण आतमध्ये जाऊन ओट्याचं दर्शन घेऊया। हे जे स्थान आहे या स्थानाच्या साईडला जे आपला गाव दिसत आहे, त्याचबरोबर आपण आता परमपूजनीय गोवर्धन दादा अंकुळणीकर यांच्याकडून या स्थानाची माहिती घेऊया। हे जे गाव आहे हे काटोल गाव आहे, काटोल प्रदेशी उधळीनाथा भेटी असं लीलाचरित्रामध्ये उल्लेख आहे या स्थानाचा। तर उधळीनाथाला या ठिकाणी स्वामींची भेट झाली, हे जे स्थान दिसत आहे इथं समोर, हे स्वामींचं श्रीचरणी चरणांकित महास्थान आहे। या ठिकाणी मोठा किल्ला होता पूर्वी स्वामींच्या काळात, आणि त्या किल्ल्यामध्ये उधळीनाथ जे होते हे राजगुरू होते, राजाचे गुरु होते आणि ते राजाच्या घरी वास्तव्याला होते आणि राजाच्या घरी मोठा असा चौपाळा बंगई त्या डोलाऱ्यावरती ते मस्त बसलेले होते आणि स्वामी असे नगरातून फिरत भिक्षेकारणे रस्त्यात जात होते आणि स्वामींचा जो श्रीमूर्ती आहे जे पिंड आहे ते उदयनाथाला दिसली पाहिली आणि ते पाहिल्यानंतर त्यांना वाटलं काही एवढी राजपुरुष दिसतात, चांगले असे लावण्य सौंदर्य असे अतिल दिसतात आणि यांचा हा असा पिंड असा
उघडी त्रिमूर्ती आहे, त्याच्या असे रक्ताचे बिंदू बिंदू काट्याने वरवळले वरवळे पडलेले अशी ती त्रिमूर्ती पाहिली आणि एवढा एवढे सुंदर राजकुमार दिसतात आणि यांची यांनी असं असे आपले असे हाल का केले बा, अशी त्या मनात शंका आली आणि ते पाहून त्यांना वाटलं एक तर राजपुत्र होती किंवा किंवा देव होती, त्याला असं मनात शंका आली आणि मग त्यांनी काय केलं त्याच्याकडे विद्या होती वैस्तमय नावाची विद्या होती, ती विद्या मस्त बंगल्यावर बसूनच दुरूनच संक्रमण करू पाहिली आणि स्वामींनी तिथे स्वीकारलेली आणि त्याला वाटलं का आमच्या श्री चांगदेराळ गोसाई श्री चांगदेराळ म्हणजे द्वारातिकार महाराजापासूनच यांना विद्या झाली, पावन पुरुषामधली एक विद्या विद्यावंत होती यांना विद्या झाली होती आणि त्यांनी ती विद्या श्री चक्र स्वामींना संक्रमण करू पाहिली आणि मग स्वामींनी ते स्वीकारलीच नाही कारण उपाधी होऊन तो एखाद्या डोळ्यावर बसून उंच आसनी बसून जर संक्रमण करत असेल परमेश्वराला तर परमेश्वर स्वीकार नाही कर स्वीकारणार आहे का नाही स्वीकारणार, कारण का परमेश्वर हा नम्रतापूर्वक कोणतीही गोष्ट स्वीकारतो आणि मग त्याला वाटलं का तो म्हणतो का पुरुष कैसे हटी असते का आमच्या श्री चांगदेराळ गोसाईची विद्या न संक्रमण असा कोणी आहे का कोणीच नाही आहे पण हे पुरुष हटी असते, मग डोळ्यावर उतरला आणि देवाला आत्मध्ये आणलं आणि स्वामींना मस्त उंच आसनी बसवलं आणि देवाच्या अंगावरचे जे वरवडे होते रक्ताचे बिंदू बिंदू आले होते ते सर्व त्याने आपल्या ओल्या फळक्यानं पुसून त्रिमूर्ती स्वच्छ केली, देवाचे केस असे हे झाले होते ते पूर्ण व्यवस्थित लावून आणि मग देवाच्या श्रीचरणाला दंडवत नमस्कार करून आणि देवाला म्हणतो का जिजी माते एकी विद्या अशी वैस्तमय नावे एकी विद्या अशी ते तुम्ही स्वीकारू जोजी ती विद्या तुम्ही स्वीकार करा दंड असं स्वामी म्हणतात असं स्वामींना तो म्हणते आणि स्वामी म्हणतात आणि स्वामी त्याचा विद्या स्वीकार करतात का याच्यानं वळीत पळीत येत नाही पिंड म्हातार पण येत नाही हजार वर्षापर्यंत माणूस अदर अमरच राहतो म्हणजे तरुण्यच राहते अशी ही माझी विद्या आहे ते आपण स्वीकार करायची आणि मग स्वामींनी त्याच्या त्या विनंतीला मान देऊन स्वामींनी त्या विद्येचा या ठिकाणी स्वीकार केला असं हे महत्त्वाचं स्थान आहे का स्वामींनी त्या वैस्तमय नावाचा विद्या स्वीकार करून त्याची विद्या पूर्ण होती कारण महादेवाने प्रश्न केला जीजी देव तो विद्येचं माहेर देवाकडे काय कमी आहे का, देवाकडे सगळ्या विद्या सगळ्या विद्या काय सगळं 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 संपन्न आहे आणि तरीसुद्धा याची विद्या आपण स्वीकार केली तर असं काय त्याला काय फायदा काय झाला किंवा आपल्याला काही फायदा होणार नाही कारण आपण सर्वच नाही आपण सर्व विद्येचे माहेर सगळ्या विद्या आपल्यापासूनच उगम आहे आपल्याला काही फायदा होणार नाही पण त्याला काय फायदा झाला, मग स्वामी म्हणतात बाई तयाची विद्या अपूर्ण होती त्याची विद्या जी अपूर्ण होती ती इथूनही पूर्ण केली, ते स्वामी म्हणतात की आम्ही ते पूर्ण केले, मग महादेव अपूर्ण कशी काय अपूर्ण होती म्हणजे हाळबहाळ पदार्थ सेवन करून ती विद्या पातळ झाली होती आणि काही दिवसानंतर ती विद्या गेली असती पण ते कन्व्हेचे होते द्वारातिकर महाराजापासूनच त्यांना म्हणजे विद्या झाली होती स्वामीपासूनच झाली समजा दुसऱ्या अवतारापासून आणि तिसऱ्या अवतारापासून तोही परमेश्वराचाच अवतार होता आणि स्वामींना वाटलं हा कन्व्हेचा आहे कारण देवापासून विद्यामध्ये अशी कनव लागते असं कन्व्हेन्स असल्यामुळे त्याला स्वामींनी विद्या दिली आणि त्याची विद्या जाणार होती म्हणून स्वामींनी ते स्वीकार केली पण काही पंथामध्ये असं म्हणतात का देवानी ही विद्या स्वीकारली म्हणजे हजार वर्षाचं आयुष्य स्वामींनी स्वीकारलं पण तसं काही नाही कारण स्वामी इथं आले तेव्हा किती वर्षानंतर आले तर आपल्याला इतिहास नाही माहीत कारण विंजूगोळवांडा तिकडे 12 वर्ष राहिले असं कितीतरी ठिकाणी 12-12 वर्ष लोक स्वामी राहून आले त्यांचा आयु वय तर एक वरिका 75 अशी स्मृती होती त्या वयाचा आणि स्वामींच्या त्या विद्येशी काही अर्थार्थ संबंध नाही आहे पण पंथात असं झालेलं आहे का ह्या विद्येचा देवाने स्वीकार केला म्हणजे 1000 वर्षच देव वाहणार आहेत असं काही नाही आहे, सृष्टीच्या जीवात ते उद्धारणार आहे स्वामी स्वामी श्री चक्र स्वामी त्यांचं आयुष्य सृष्टीपर्यंत देवाने स्वीकारलेलं आहे असं काही नाही आहे, हे आपलं मतभेद आहेत मतमतांतर आहेत म्हणून या विद्येचा आणि स्वामींच्या त्या स्वीकाराशी काही संबंध नाही उलट त्याची स्वीकार करून स्वामींनी ती विद्या पूर्ण केली असा हा इतिहास आहे आणि असं हे फार महत्त्वाचं स्थान आहे या ठिकाणी स्वामींनी त्याची विद्या पूर्ण करून त्याला त्याची विद्या पूर्ण करून त्याला सनात केलं अनाथ होता त्याला सनात केलं आणि या ठिकाणी दीन दुबळ्यांचे दुःख दूर होतात कोणाची व्याधी दूर होते कोणाची पीडा दूर होते असे अनेक लोकांचे मनोरथ पूर्ण करणारं हे स्थान आहे।
आणि मी नागपूर जिल्ह्यात राहतो. माझं नाव गोवर्धन मणी अंकोळनेरकर आहे. मी माझे गुरुवर्य श्री मोठे बाबा जादवाडीचे त्यांच्यापाशी मी 12-14 वर्षे राहिलो. तदनंतर अटन क्रमाने फिरत फिरत मी नागपूर जिल्ह्यात आलो आणि नागपूर जिल्ह्यात येरला गावी माझा आश्रम आहे. आणि कोणाला स्थान करायचं असलंच किंवा नागपूर जिल्ह्यातले परिसर स्थान करायचे असलेच तर मी आपल्या सेवेत आहेच. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 82-08-45-94-43. या कॉन्टॅक्टवर मला कॉल करून तुम्ही या परिसरातली या स्थानाची किंवा या संपूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या स्थानांची माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा स्थान तुम्हाला करायचं असलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तेच तुम्ही स्थानसुद्धा करू शकता. धन्यवाद.